जिल्हा बदलीने किंवा इतर प्रशासकीय बदल्याने जर आपली शाळा बदलली असेल किंवा एका शाळेवरून दुसऱ्या शाळेवर बदली झाली असेल तर त्या ठिकाणी आपण अटॅच कशा प्रकारे व्हायचं याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या ठिकाणी आपण स्टाफ पोर्टलचं होमपेज या ठिकाणी ओपन केलेलं आहे. यामध्ये तुम्ही लॉग इन व्हायचं आहे. ज्या शाळेत अटॅच करायचं आहे त्या शाळेचं या ठिकाणी युजर आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहे. अशा प्रकारे लॉग इन झालेलं आहे. लॉग इन झाल्यानंतर सुरुवातीला जे होम पेज ओपन होईल या शाळेचं स्टाफ पोर्टलचं, या ठिकाणी टीचिंग स्टाफ म्हणून एक टॅब आहे, त्याच्यावर कर्सर नेल्यानंतर या ठिकाणी खाली अटॅच डिटॅच यावर कर्सर नेल्यानंतर सब टॅब ओपन होतील दोन, त्यामध्ये डिटॅच आणि अटॅच आहे. अटॅचला क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्यानंतर सिलेक्ट डिस्ट्रिक्ट या ठिकाणाहून ज्या जिल्ह्यातून सदर शिक्षक आलेला आहे त्या जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर तालुका निवडायचा आहे. त्यानंतर जे केंद्रातून आलेला आहे तो केंद्र या ठिकाणी टाकायचा आहे. या ठिकाणाहून केंद्र निवडल्यानंतर खाली शाळा निवडण्यासाठी ऑप्शन येईल, शाळा सिलेक्ट करायची आहे. या ठिकाणी शाळा सिलेक्ट केल्यानंतर या शाळेवर आपलं नाव असेल तर ते तिथून या ठिकाणी आपण सिलेक्ट करायचं आहे. अशा प्रकारे सिलेक्ट केल्यानंतर नाव येईल, डेट ऑफ बर्थ येईल, जेंडर आणि जॉईनिंग डेट, या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी जॉईन झाल्याची तारीख या ठिकाणी तुम्ही टाकायची आहे. प्रकारे तारीख व्यवस्थित निवडायची आहे. तारीख निवडल्यानंतर सिलेक्ट डेस्टिनेशन या ठिकाणी अंडर ग्रॅज्युएट टीचर अशा प्रकारे सिलेक्ट केल्यानंतर अटॅच या ठिकाणी अटॅच जो टॅब आहे याला क्लिक करायचं. अशा प्रकारे जॉईनिंग डेट आणि डेस्टिनेशन भरल्यानंतर अटॅचला क्लिक करायचं आहे. अटॅचला क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक या ठिकाणाहून तो शिक्षक, आता आपण अटॅच केल्यानंतर या शिक्षकाची जशी लॉग इन वरून अप्रूव्ह करून घ्यायचं आहे त्या सदर शाळेने. अशा प्रकारे मित्रांनो आपण शिक्षक कशा प्रकारे त्या शाळेला अटॅच करायचा याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली.